बोल महाराष्ट्र न्यूज सहाव्या वर्धापन दिनानिमित्त जय मल्हार कलाबांधव संघटना जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिक संघटनेतील सर्व सदस्यांना सन्मान श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. बोल महाराष्ट्र न्यूजचे संपादक सन्माननीय सनी डाडर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुका प्रतिनिधी श्री महेश गायकवाड, माननीय किरण मोडक, नितीन जाधव तसेच देऊरचे प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे, जय मल्हार कलाबांधव संघटनेचे अध्यक्ष माननीय दत्तात्रय नाकाडे, सचिव महेश गायकवाड, सल्लागार अविनाश निंबाळकर, सदस्य सोमनाथ ठोंबरे, नितीन जाधव तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री श्यामकाका पेशवे व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य पुरुष व महिला उपस्थित होत्या. बोल महाराष्ट्र न्यूज माध्यमसमूहाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्यामकाका पेशवे व सर्व सदस्यांनी सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय पांडुरंग कोरपड यांनी व्यक्त केले. माध्यमांमध्ये काम केल्यानंतर 2018 बोल महाराष्ट्र न्यूज या माध्यमाची स्थापना केली. बोल महाराष्ट्र न्यूज माध्यम ऑनलाईन माध्यम आहे. ऑनलाईन माध्यमाच्या माध्यमातून आपलं बोल महाराष्ट्र न्यूज पूर्ण महाराष्ट्रभर तालुका असेल, गाव असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आपले 1, 2, 1, 2 किंवा 5 असे प्रतिनिधी आपले पूर्ण महाराष्ट्रात काम करतात. 2018 पासून बोल महाराष्ट्र न्यूजची सुरुवात झाली. सुरुवात झाली असताना त्याच्यामध्ये ते छोटं डोकटं होतं, पण आता ते पूर्ण वृक्ष झालेलं आहे. त्याला पाने फुटलेली आहे. अजून पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचणं अजून बाकी आहे, परंतु बोल महाराष्ट्र न्यूजने कमी काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर नाव कमवण्याचं मोठं काम केलेलं आहे. म्हणून 2018 पासून आत्तापर्यंत 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या बोल महाराष्ट्र न्यूजचा उद्देश असा आहे की जनसामान्य नागरिकांपासून त्यांच्या न्याय हक्कापर्यंत सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम बोल महाराष्ट्र न्यूज सातत्याने करत आलेलं आहे. तर हा उद्देश घेऊन बोल महाराष्ट्र न्यूज पूर्ण महाराष्ट्रात प्रस्थान करत आहे. तर या बोल महाराष्ट्र न्यूजला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावं एवढंच मी ईश्वरच्याने प्रार्थना करतो. या ठिकाणी ज्येष्ठांना सत्कार केला, अपमान दिला त्यांनी, त्याबद्दल जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं मी